आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात कर्मवीर अण्णा यांच्या 65व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या सर्वप्रथम समाधीस्थळ आणि कर्मवीर अण्णा आणि रयत माऊली यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सोहळास्थळी रयत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या सोहळ्यात नूतनीकरण करण्यात आलेल्या कर्मवीर स्मृती भवनाचे ऑनलाईन पद्धतीने खासदार शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच प्रथमच शैक्षणिक वर्षानुसार संपादित करण्यात आलेल्या कार्यदर्शिका त्याचबरोबर संस्थेची वार्षिक अहवाल संस्थेचा भौगोलिक नकाशा रयत विज्ञान पत्रिका संस्थेच्या विविध शाखांची माहिती असलेली पुस्तिका यांचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले. या सोहळ्याला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी व्हॉइस चेअरमन भगीरथ शिंदे संघटक डॉक्टर अनिल पाटील खासदार श्रीनिवास पाटील मॅनेजिंग काउन्सिल चे ज्येष्ठ सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर संस्थेचे सचिव विकास देशमुख आमदार बाळासाहेब पाटील आमदार विश्वजीत कदम आमदार शशिकांत शिंदे आमदार सुमन पाटील भारती विद्यापीठाचे कुलपती शिवाजी कदम जयश्रीताई चौगुले मीनाताई जगधने महेंद्र लाड ॲडव्होकेट दिलावर मुल्ला जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत संजीव पाटील जे के जाधव राम गाडगे राजेंद्र फाळके ज्योत्स्ना ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि रयत सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की कर्मवीर अण्णांनी संस्थेची स्थापना संघर्षमय काळात केली. त्या काळी परिस्थिती वेगळी होती. आता त्यामध्ये खूप बदल झाला आहे आणि हा बदल अंगीकारून संस्था विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे. दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येतात. सध्या AI या परिवर्तन प्रणालीचे जग आहे, त्यामुळे त्याचाही वापर आवश्यक झाला पाहिजे. रयत सेवक आणि कार्यकर्ता संस्थेचा ठेवा आहे आणि त्यांच्या सहकार्यातून ही संस्था वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा संस्थेच्या कामाला देव देऊ शकतो. अत्यंत वर्गाची कामगिरी करू शकते याबद्दल त्यांचा आपल्यालाही आणि सर्वसामान्य लोकांना वाटते. पण त्या दृष्टीने त्यांच्या हे करण्याची गरज आहे. मी नेहमी सांगत असतो गुणवत्ता त्या गुणवत्तेच्या क्षेत्रामध्ये नक्की काही ना काहीतरी बदल होतो सुधारणा होतात. त्या सगळ्या गोष्टी एका दृष्टीने आनंद लक्षात दिसते. प्रशासन सुधारणा त्या अपेक्षेसुद्धा वेळीशी सुस्पष्ट झाली आणि एक प्रकारचं समाधान आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी देत आहे. मी अधिक वेगळं आपल्या सगळ्यांकडे घेऊन शिकते. पण एकंदर संस्थेचे रणजीत संस्थेचे मेंबर टी सीचे मेंबर संस्थेचे पदाधिकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं संस्थेचा वेळ सेवक आणि कार्यकर्ता या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने सहकार्याने आपली वाटचाल आज चालू आहे. ही दिवसांची भेटी वाढ होते हे सगळ्याला आनंद आहे. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. तर संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत आजच्या दिवशी होणारा या वर्षीचा गुणगौरव समारंभ आचारसंहिता असल्याने घेता आला नाही, मात्र आचारसंहिता संपल्यावर हा कार्यक्रम घेऊन गुणी जणांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षी फार मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे पुरस्कारांचं वितरण आपण या ठिकाणी करत असतो आणि तो एक माहोल वेगळाच असतो या पुण्यतिथीच्या कार्यक्रमामध्ये. पण आज आचारसंहिता असल्यामुळे आणखी मॉडेल कोड ऑफ कॉन्डक्टमध्ये ह्या गोष्टी परवानगी मिळाली नसल्यामुळे आपण पुरस्काराचा कुठलाही कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवलेला नाही. परंतु
मुलं आणि शिक्षक आणि ज्यांना पुरस्कार दिले जातात ते सगळे संस्थेवर प्रेम करणारे एलएमसीचे मेंबर, सीडीसीचे मेंबर्स हे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्यामुळं नाही म्हटलं तरी हे मैफिल सुनेसुनी आहे असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. परंतु असं साहेबांच्या बरोबर ठरलंच आहे की आचारसंहिता संपल्यानंतर निवडणुकीच्या निकालानंतर पुरेसा वेळ घेऊन या सर्वांचा सत्कार समारंभाचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आपण स्वतंत्रपणे आयोजित करू. त्यावेळेला सुद्धा पुन्हा आपणा सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे हे मी या ठिकाणी प्रथमतः आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो. तसेच संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या पुढील काळातील धोरणाची आखणी यावेळी मांडली. ऍग्री, आयटी आणि त्याच्यानंतर जनस्पर्धात्मक परीक्षा तयारी करायची आहे. त्यांनी पहिल्या वर्षापासून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर UPSC आणि MPSCची तयारी करायची नाही तर 3 वर्षात MPSCची पूर्वपरीक्षेची तयारी आमच्या मुलांनी ग्रॅज्युएटमध्ये त्याला तयार करतील. ज्यांना मिलिटरी पॅरामिलिटरी बॉर्डर सिक्युरिटी वगैरे कोर्स करायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा आपली वेगळी यंत्रणा आहे. म्हणजेच मुलगा 6वीमध्ये आल्यापासून ते कॉलेजमध्ये आल्यापासून त्याच्या आवडीप्रमाणे आणि जग पुढं कसं जातं, जगाची कोणती डिमांड आहे, इंडस्ट्रीची कोणती डिमांड आहे, त्यांच्याबरोबर जॉईंट कोलॅबोरेशन करून किंबहुना त्यांचे सिलेबस आम्ही आमच्याकडे शिकवायला सुरुवात करणार आहे. दळवी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे CI सेंटर फॉर इनोव्हेशन इन्व्हेंशन इन्क्युबेशन एक कळीचा मुद्दा रिसर्चकडे मुलांना वळण्यासाठी खूप मोठा संस्थेला हा मोठा प्रकल्प घेतलेला आहे. आणि अशाच पद्धतीचं एकंदर सगळं ज्यावेळी अजूनही महाराष्ट्र चाचपडतोय, अजूनही देश चाचपडतोय ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसी, त्यावेळी आज रे शिक्षण संस्था मात्र 15 जूनला रे शिक्षण संस्थेचं नवन NEP धोरण आणि त्याच्या रिलेटेड शिक्षकांचं ट्रेनिंग आणि पालकांना आणि मुलांना मिळणारं चॉईस उपलब्ध होईल अशा पद्धतीनं रे शिक्षण संस्था NEPच्या रिलेटेड एक देशाला पायलट प्रोजेक्ट म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीचा आपण एक प्रयत्न करणार आहोत. माननीय पवारसाहेबांचं या संदर्भात खूप मोठं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. या सोहळ्याचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले. त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती यावेळी दिली.